सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. नेहमीप्रमाणे आजही आपण घेऊन आलो आहे सर्वसामान्यांच्यासाठी एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक नवीन स्कीम, भारत सरकारचा एक नवीन उपक्रम घेऊन आलो आहे की जो आपल्या प्रत्येक घरामध्ये उपयोगी पडू शकतो. आपल्या प्रत्येक घरामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक घरामध्ये काय सरकारी नोकरीला कोण नाहीये, ओके, गव्हर्नमेंट सर्वंट कोण नाहीये, मग या एखाद्या कंपनीमध्ये, दुसऱ्या MIDC मध्ये, याच्या हाताखाली, त्याच्या हाताखाली, किराणा मालाच्या दुकानामध्ये, मॉलमध्ये, इकडे तिकडे आपण कामाला असतो. बरोबर, आपण वयाच्या 60व्या वर्षापर्यंत काम करत असतो. मग काम करून सुद्धा ज्यावेळेस आपलं शरीर थकतं, आपण काम करू शकत नाही, त्यावेळेस आपल्याला गरज असते ती पेन्शनची, निवृत्ती वेतनची. ओके, मग आपण आजपर्यंत जर बघितलं असेल तर ही पेन्शन मिळते कुणाला, हे जे निवृत्ती वेतन आहे ते मिळतं कुणाला, जे काही गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, मग केंद्र शासनाच्या विभागामध्ये नोकरीला असतील, महाराष्ट्र शासनाच्या ठिकाणी नोकरीला असतील, नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये, जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांनाच फक्त पेन्शन मिळते. मग आपल्यासारखी जी काही खासगी कंपनीमध्ये, MIDC मध्ये, इकडं तिकडे काम करणाऱ्या व्यक्तींना काय पेन्शन मिळणारच नाही का? तर गव्हर्नमेंटनं याच प्रॉब्लेमचं सोल्युशन काढण्यासाठी 2015 अटल पेन्शन योजना APY ही एक नवीन स्कीम 2015 आपल्याकडे लॉन्च केली. अजूनही याचा प्रसार ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये एवढा म्हणावासा झालेला नाही. त्यासाठीच मी हा व्हिडिओ महाराष्ट्रातील लोकांसाठी मराठीमध्ये बनवत आहे. ही अटल पेन्शन योजना काय आहे? जे खासगी कंपनीमध्ये काम करतात, ज्यांना डेली स्वरूपामध्ये गव्हर्नमेंटकडून कुठल्याही प्रकारचा फंड मिळत नाही किंवा त्याचा फायदा मिळत नाही, अशा लोकांना त्याचा फायदा व्हावा, पेन्शन मिळवता यावी, म्हणजे ज्या व्यक्तीचं वय 60 वर्ष पूर्ण होणार आहे अशा व्यक्तीला 60 वर्षानंतर काही आपला उदरनिर्वाह करण्यासाठी काही रक्कम त्याच्या बँक अकाउंटमध्ये डिपॉझिट करता यावी, मदत करता यावी, यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली या अटल पेन्शन योजनेचा उद्घाटन समारंभ 2015 कोलकाता येथे झालेला आपल्याला दिसून येतो. मग काय आहे स्कीम, काय आहे त्याचे फायदे, कोणकोण फायदे घेऊ शकतो आणि काय काय तुम्हाला त्याच्यापासून मिळणार आहे त्या संदर्भात आपण चर्चा करूया. अटल पेन्शन योजना, त्याला APY असं इंग्रजीमध्ये नाव आहे, तुम्ही जाऊन इंटरनेटवर सर्च करू शकता, तुम्हाला त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. त्यानंतर ही सुरुवात कधीपासून झाली या योजनेची, तर या योजनेची सुरुवात 2015 आपल्याला झालेली दिसून येते. हा योजनेचा सगळ्यात महत्वाचा उद्देश काय आहे, उद्दिष्ट कशासाठी, तर खासगी आणि असंघटित क्षेत्रातील लोकांना, फक्त ते 60 वर्षापर्यंतच काम करत असतात, तिथनं पुढे पण ते काम करतात पण त्यांना कुठली पेन्शन वगैरे काही मिळत नाही. मग ज्यावेळेस आपलं शरीर थकतं, काम करण्याची इच्छा नसते, मग जगण्यासाठी कुणावर डिपेंड राहणार, कुणावर अवलंबून राहणार, त्यावर उपाय म्हणून आपल्यालाच आपले पैसे परत 60व्या वर्षानंतर मिळावे, 5000 रुपयाच्या आसपास आपल्याला ते पैसे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तुम्हाला ते पैसे प्रोव्हाइड करत असतात. मग तुम्ही खासगी कंपनीमध्ये असाल तर तुम्ही या स्कीममध्ये इन्वॉल्व्ह होऊ शकता. MIDC मध्ये गव्हर्नमेंट ऑफिसर किंवा गव्हर्नमेंटचा जॉब, शासकीय नोकऱ्या सोडून तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल तर तुम्ही या स्कीममध्ये इन्वॉल्व्ह होऊ शकता, या स्कीममध्ये पार्टिसिपेट होऊ शकता. अगदी तुम्हाला कंपनीमध्ये चांगला जॉब आहे पण तुम्ही टॅक्स पेयर नसाल तर अशा लोकांना याच्यामध्ये घेता येतं, म्हणजे जे टॅक्स देऊ शकत नाही, म्हणजे ज्यांचा इन्कम आता 5 लाखापेक्षा आत आहे अशा प्रत्येक व्यक्ती या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. आता या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी जे काय वय आहे ते वय किती आहे, 18 ते 40 पर्यंत त्या व्यक्तींना या स्कीममध्ये इन्वॉल्व्ह होता येतं. जर आपलं वय 18 ते 40 दरम्यान असेल तर आपण या स्कीममध्ये येऊन सहभागी होऊ शकता. मग आता इथं 18 ते 40 वर्षाच्या व्यक्ती याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाल्यानंतर त्यांना 60 वर्षानंतर, म्हणजे आफ्टर रिटायरमेंट 60 वर्ष झाल्यानंतर, त्यांच्या अकाउंटमध्ये प्रत्येक महिन्याला 5000 रुपये त्यांच्या अकाउंटला गव्हर्नमेंट पाठवत असते की त्याच्यामधून ते स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतात. त्यानंतर 60 वर्षाच्या आत एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याचा फायदा जो आहे तो त्याचा जो काही लिगली वारसदार असेल त्याला ते मिळतात. समजा एखाद्या व्यक्तीनं, एखाद्या पुरुषानं ही पॉलिसी घेतली असेल किंवा ही स्कीम मध्ये इन्व्हॉल्वमेंट झाला असेल, वयाच्या 58व्या वर्षापर्यंत त्यांना कंटिन्यू हप्ते भरलेले आहेत पेन्शनचे आणि 58व्या वर्षी त्याची डेथ झाली तर त्याच्या पत्नीला मिळेल, पत्नीची डेथ झाली तर त्याच्या मुलाला मिळेल,
म्हणजे ही रक्कम बुडणार नाही, कुणाला ना कुणाला तरी ते त्याच्या वारसाला मिळणार आहे. मग इथं ही रक्कम जी आहे, ही जी स्कीम आहे, या स्कीम मध्ये जे काही आपल्याला हप्ते भरावे लागतात महिन्याला, ते किती आहेत बघा. जर तुमचं वय 18 असेल आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये पेन्शन पाहिजे असेल, तर फक्त तुम्हाला 210 रुपये प्रत्येक महिन्याला हप्ते भरावे लागतील. फक्त 210 रुपये म्हणजे दिवसाला 7 रुपये तुम्हाला भरावे लागतील. म्हणजे तुम्हाला 60 वर्षानंतर 5,000 रुपये प्रत्येक महिन्याला गव्हर्नमेंटची पेन्शन मिळेल. त्यानंतर जर तुमचं वय 30 असेल तर तुम्हाला 5,000 पेन्शन घ्यायचं असेल तर 577 रुपये प्रत्येक महिन्याचा हप्ता आहे तो तुमच्या बँकेतनं ऍटो कट होऊन जातो. जर तुमचं वय 38 असेल तर तुम्हाला 1896 रुपयेचा हप्ता जो आहे तो तुमच्या बँक अकाउंटमधून कट होऊन जाईल. आणि 60व्या वर्षी तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळेल की प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये मिळतील. आता ही जी स्कीम आहे, तुम्हाला वाटलं सुरू करायचंय, माझं तर अशी अपेक्षा आहे की प्रत्येक महाराष्ट्रातील लोकांना, प्रत्येक भारतीयांना ही स्कीम घेतलीच पाहिजे. जर तुम्ही असंघटित क्षेत्रामध्ये काम करत असाल, खाजगी कंपनीमध्ये, जिथे तुम्हाला पगार अत्यल्प आहे आणि 60 वर्षानंतर जर तुम्हाला वाटतं की तुमचं जीवन सुरक्षित राहावं, कुणाला पैसे मागायची गरज पडणार नाही, तर किमान जगण्यासाठी तरी, तर तुम्हाला ही गव्हर्नमेंटची 5,000 रुपयेची पेन्शन स्कीम आहे. आता ही स्कीम तुम्ही कशी घेऊ शकता, कुठं जायचं, कुठेही जायची गरज आहे. तुमचं ज्या बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट आहे त्या बँकेमध्ये जायचं, मग ती कुठलीही बँक असू द्या, खाजगी असू द्या किंवा नॅशनलाइज असू द्या. त्या खाजगी बँकेमध्ये जाऊन एपीआयचा फॉर्म भरायचा आहे, मग SBI असेल, ICICI असेल, ऍक्सिस असेल, IDBI असेल, कुठल्याही बँकेत त्यांना सांगायचं मला जाऊन एपीआय योजना सुरू करायची आहे. ते तुमच्याकडनं एक फॉर्म भरून घेतात, तो फॉर्म भरून घेतल्यानंतर तुमच्या अकाउंटमधून जर तुमची काय एज असेल तो चार्ट मी तुम्हाला देतो, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देतो, तो डिस्क्रिप्शन मधील लिंक तुम्ही बघू शकता. बँकेत जाऊन तो फॉर्म भरा, तुमची स्कीम चालू होईल. त्यानंतर पुढचं आहे की तुम्हाला प्रत्येक महिन्याला जाऊन त्याच्यामध्ये म्हणजे त्या स्कीम मध्ये पैसे भरायची गरज नाही, तुमच्या बँक अकाउंट मधून ते ऑटोमॅटिक कट होऊन जातात, ऑटो डेबिट होऊन जातात. त्यामुळे तुम्हाला कुठे जाऊन भरायची गरज नाही, फक्त त्या अकाउंट मध्ये यातील एक रक्कम महिन्याच्या 1 तारखेपासून तुम्हाला कायम तेवढा बॅलन्स ठेवावा लागतो. समजा 1-2 महिने जर नाही गेले तर तुम्हाला 1-2 रुपये फाईन लागतो आणि परत ज्यावेळेस तुमच्या अकाउंटला पेमेंट येते त्यावेळेस ते डिडक्ट होऊन जातात, ते कट होऊन जातात. त्यानंतर तुम्हाला वाटलं की 1 वर्ष चालवली आणि तुम्हाला वाटलं की नको ही स्कीम मध्ये काय बरोबर नाही, कुणी बंद करूच नाही पण एखाद्याला वाटलं की काय नाही मला नाही या स्कीम मध्ये पुढे जायचं, तर तुम्ही एक फॉर्म भरून देऊ शकता. ऍटोमॅटिक 1-15 दिवसामध्ये तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला डेबिट क्रेडिट केले जातात, तुमच्या अकाउंटला पैसे ते जमा केले जातात, पण कुणीही बंद करू नये असं मला वाटतं. त्यानंतर पुढचा बँक अकाउंट, म्हणजे तुम्हाला जर ही स्कीम जर जॉईन करायची असेल तर तुम्हाला तुमच्या कुठल्याही बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट असणं गरजेचं आहे, बचत खातं असणं गरजेचं आहे आणि आधार कार्ड असणं गरजेचं आहे. ते आधार कार्ड आणि ते अकाउंट नंबर दिला की तुमची त्या एक फॉर्म भरून द्या, मॅनेजर ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने फॉर्म भरून द्या, त्याच्यावर सह्या वगैरे करा, तुमची ही स्कीम चालू होऊन जाईल. त्यानंतर ही स्कीममध्ये कोण सहभागी होऊ शकत नाही, कुणाला याच्यामध्ये सहभाग होता येणार नाही, तर पहिलं आहे की जे टॅक्स पेयर आहे म्हणजे जे इन्कम टॅक्स भरतात त्या व्यक्तींना या स्कीममध्ये इन्वॉल्व्ह होता येणार नाही, या स्कीमचा फायदा त्यांना मिळणार नाही. आणि जे सरकारी नोकरदार आहेत, जे ऑलरेडी गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यानंतर आपणाला ही जर स्कीम सुरू करायची असेल, आपल्याला वाटत असेल की आपलं फ्युचर किंवा आपला भविष्य का सुरक्षित राहा वाटत असेल, कुणाकडनं पैसे मागायची गरज पडणार नाही, निदान खाण्यापुरतं तरी, बाकीचं राहू द्या पण निदान खाण्यापुरतं तरी आपल्याला 5,000 रुपये प्रत्येक महिन्याला यावं असं वाटत असेल तर आपण ही स्कीम सुरुवात करू शकतो. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्या काही गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत ज्या सर्वसामान्य माणसांना माहीत नसतात त्या स्कीम आम्ही या चॅनेलवर घेऊन येत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसाठी.